शामिल होंगे, क्या अहम भूमिका किसी होगी को उनकी? मंत्रिमंडल में शामिल करना है या नहीं करना है वो मुख्यमंत्री का अधिकार होता है। उद्धव ठाकरे जी अब उनके पिता नहीं है, राज्य के मुख्यमंत्री है, ये निर्णय उद्धव ठाकरे साहब लेंगे। सर सर मोदींना आपण निमंत्रण दिलं तर ये दिलं असं वाटतंय आपल्याला? हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्वतः महाराष्ट्राचे होणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना महाराष्ट्र राज्य पुढे घेऊन जाण्यासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य देण्यासंदर्भात वचन दिलं आणि अर्थात प्रधानमंत्र्यांनी यावं अशी आपली अपेक्षा नेहमीच असते। काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये विसंवाद बघायला मिळतो आहे, उपमुख्यमंत्री पद आता राष्ट्रवादीकडेच राहील असं म्हटलं जात आहे विधान। मी कालच्या बैठकीला होतो, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीला मी हजर राहिलो आहे पहिल्या दिवसापासून। जेव्हा दोघांमध्ये संवाद नव्हता तेव्हापासून मी दोघांशी संवाद ठेवून आहे। दोन पक्षामध्ये किंवा तीन पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा विसंवाद नाही हे मी खात्रीनं सांगू शकेल। जर एखाद्या गोष्टीवर मतभेद होताना दिसत असतील तर स्वतः माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरेजी आणि काँग्रेसचे प्रमुख नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे हे एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय घेतील। विधानसभा अध्यक्षपदावरून विसंवाद झाला? अजिबात नाही, विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे, विधानसभेचं उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे हे कालच्या बैठकीत स्पष्ट झालं। हा शेवटी तीन पक्षांनी एकत्र बसून घ्यायचा निर्णय आहे। विधानसभेचा अध्यक्ष जो असतो तो संपूर्ण सभागृहाचा असतो, एका पक्षाचा नसतो, आणि विधानसभेचा अध्यक्षाचा संवाद हा प्रत्येक सदस्याशी असावा लागतो। त्याच्यामुळे अध्यक्षपद कोणाला द्यायचं हे तीन पक्ष एकत्र येऊन त्याच्यावरती निर्णय घेतो। आज आनंदाचा तितकाच ऐतिहासिक दिवस आहे, साधारण 20 वर्षानंतर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात शपथ घेतो आहे। संघर्ष एक महिना आपण पाहिला असेल आणि त्या संघर्षाला अखेर यश मिळालेलं आहे। शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कायदेशीर, राजकीय असे अनेक पेच आणि डावपेच टाकण्यात आले, त्या सगळ्यांवर मात करून हा आजचा दिवस उगवलेला आहे आणि मला वाटतं हे सरकार पूर्ण 5 वर्ष टिकल्याशिवाय राहणार नाही। मुझे मालूम नाही, वो उनका पार्टी का मामला है। शरद पवार साहब इस महाआघाड़ी के सबसे बड़े नेता है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रमुख है। अजित पवार जी को या और किसी को उनके पार्टी में कौन सा पद देना है या नहीं देना है उस बारे में सिर्फ पवार साहब ही निर्णय ले सकते। चौकशी सुरू होते कोणाची? अशोक चव्हाण आदर्श घोटाळा। आता असं आहे की केंद्राच्या ताब्यात ज्या संस्था आहेत त्याचा गैरवापर पुन्हा केला जाईल। खरं म्हणजे कालपर्यंत जे सत्ताधारी होते त्यात अनेक लोक असे आहेत की त्यांच्यासुद्धा चौकशा ईडी किंवा सीबीआयमार्फत व्हाव्यात अशा प्रकारचे काही पुरावे आलेले आहेत असतात, पण उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही सुडाचं राजकारण करणार नाही। तुम्ही चौकशांचा किती ससेमिरा लावलात, तुम्ही कितीही अडथळे आणले, तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे जे सरकार आहे त्याला अजिबात तडा जाणार नाही। आम्ही संकटांवर मात करू आणि हे सरकार टिकवू। एक लक्षात घ्या, आधी मुख्यमंत्र्यांना शपथ घेऊ द्या, हे सगळे प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारायचे, सरकारला विचारायचे।